नमस्कार, रयत समाचारमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. गेल्या वेळी निवडणूक आयोग जवाब दो, इलेक्शन कमिशन जवाब दो हा व्हिडिओ आपण बनवला होता. 1 जूनला लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होत आहे आणि 4 जूनला मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. या तयारीत विरोधी पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना 17C, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट हे सगळ्या गोष्टी मॅच करण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. 2019 निवडणुकीत जी मतदान झालेलं आणि मोजलेलं या आकड्यांमध्ये जी तफावत आली होती ती पुन्हा येऊ नये यासाठी विरोधी पक्षांनी जय्यत तयारी केलेली आहे मतमोजणीची. आणि या प्रक्रियेत लोकशाही मजबूत होत असली, कारण निवडणुकीची तांत्रिक बाबींची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत जाणं ही मजबूत लोकशाहीसाठी गरजेची गोष्ट असली तरी या प्रक्रियेत या गोष्टीला कारणीभूत ठरलंय ते निवडणूक आयोगावरचा अविश्वास. निवडणूक आयोगावर अविश्वास वाढत चाललाय का? हो, जनतेचा अविश्वास वाढत चाललाय, विरोधी पक्षांचाही अविश्वास वाढत चाललाय. आणि परिणामी लोकशाहीच्या मजबूतीकरणासाठी नव्हे, निवडणूक आयोगावर विश्वास नाही म्हणून विरोधी पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या प्रक्रियेत काय बघायचं आहे, निवडणूक आयोगावर कशात विश्वास ठेवायचा नाही, कसे आकडे मॅच झाले पाहिजेत याचं पूर्ण प्रशिक्षण देत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे प्रमुख विरोधी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके होते, त्यांचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्याला मतमोजणीची काय तयारी झालेली आहे याविषयी माहिती दिली, ती त्यांच्याचकडून ऐकूया. 13 मेला जेव्हा मतदान झालं त्याच्या अगोदर आम्ही प्रत्येक आमच्या बूथवरच्या बूथ एजंटला 17C फॉर्म घेतल्याशिवाय बूथ सोडायचं नाही अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरी सुद्धा काही 10-15% बूथवरचे 17C फॉर्म आले नाही, परंतु तिथले 17C फॉर्म इलेक्शन कमिशनच्या याच्यातून आम्ही उपलब्ध करून घेतलेले. आता त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट नंबर आणि त्यानंतर एकूण असलेलं मतदान, झालेलं मतदान 17A आणि 17 टोटल झालेलं 17C या सगळ्याची बेरीज त्याच्यावरती येते. ते मतदान तिथं आहे का, ते मॅच होत आहे का, या गोष्टी पाहिल्या जातील आणि चार्ट बरोबर त्याला 17C फॉर्म पण दिला जाईल. मतमोजणीपर्यंत आणि त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काउंटिंग एरिया सोडायचा नाही अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्याला प्रतिसाद हा आमच्या काउंटिंग एजंटकडून आम्हाला दिसतोय. ज्या कार्यकर्त्याच्या काही शंका असतील त्याला त्या त्या काउंटिंग बूथवरती तक्रार नोंदण्याचा अधिकार असतो. त्या प्रत्येक विधानसभेच्या काउंटर बूथला आमचा एक प्रतिनिधी हा तिथं असेल, तो त्या सगळ्या तक्रारीचं जे काही निराकरण झाल्याशिवाय पुढं फेरी जाऊ देणार नाही. आणि अशा पद्धतीनं डोळ्यात तेल घालून मतमोजणीला सुद्धा आम्ही जेवढं मतदानाला महत्व दिलं तेवढंच मतमोजणीला सुद्धा महत्व देऊ या निवडणुकीकडे बारकाईने. या सर्व प्रक्रियेत लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होण्यासाठी ही सगळी पावलं अतिशय योग्य दिशेने चालू आहेत. लोकांनी यंत्रणेला प्रश्न विचारणं आणि त्यानुसार यंत्रणेने स्वतःमध्ये बदल करून घेऊन जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं लोकांच्या प्रश्नांना अनुसरून यंत्रणेत बदल करावा आणि सामान्य जनतेचा यंत्रणेवरचा विश्वास आणखी दृढ होत जावा, लोकशाही आणखी मजबूत होत जावी यासाठी सर्व संबंधितांनी, निवडणूक आयोगासह सर्व संबंधितांनी आपापली जबाबदारी पार पाडावी असं जनता आणि यंत्रणेला रयत समाचारच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.